गणपती बाप्पा मोरया, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आपण आज थालीपीठं बनवणार आहोत, फक्त कोथिंबीरची बनवणार आहोत. इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, तर ती आपण आता छान धुवून बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर धुवून मी चिरून बारीक घेतलेली आहे. आपल्याला थालीपीठांसाठी मिरची जी वाटण्यासाठी लागणार आहे, तर तिथे आपण मी मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12. आपल्याला जरा थोडंसं तिखट बनवायचं आहे, त्यासाठी मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचे, मी थोडंसं ओवं घेतलं आहे. त्यानंतर मी जिरे घेतलेले आहे, थोडंसं लसूण पण आपल्याला भरपूर टाकायचं आहे. हे आपण आता मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे बघा, मी मिरची बारीक करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं, सुकी मिरची वाटून घ्यायची. आपण आता मिक्स करायला घेऊया. त्या घेतलेले आहेत, थोडंसं आपल्याला तिखट बनवायचे थोड्या. त्यानंतर मी हळद घेतलेली, थोडीशी तिळ घेतलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेले आणि इथे एक वाटीभर बाजरीचं पीठ घेतलेले. मी इथे एका परातीमध्ये कोथिंबीर धुवून आपण स्वच्छ घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण जी हिरवी मिरची वाटलेली आहे ती टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हळद टाकायची, त्याच्यानंतर आपण तीळ टाकायचे. त्यात तिळाने छान खुसखुशीत लागतात. त्यानंतर इथे बाजरीचे पीठ मी एक वाटी घेतलेली, ती आपण त्यात टाकायचे. त्यानंतर छोटी वाटी बेसन पीठ घेतलेले, जे वाटीने आपण बाजरीचे पीठ घेतलेले ती साधारण अर्धी वाटी बेसन पीठ असेल. तर आपण आता हे छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. झालेले अशा प्रकारे आपली सर्व पीठं कोथिंबीर मिक्स करून झालेली आहेत. आपण आता याची थालीपीठं बनवायला सुरुवात करूया. मी इथे पीठ मळून घेतलेले, त्यानंतर आपण इथं पोळपाटावरती एक कापड घेतलेले, ते ओलं करून घेतलेले. आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचे. त्यानंतर छोटा गोळा घेऊन आपल्याला तसं छान थापून घ्यायचं आहे. छोटे छोटेच करायचे, आपल्याला जास्त मोठे नाही करायचे. आपण ह्याच्यामध्ये काही कांदा वगैरे काही टाकलेलं नाही, काही कोथिंबीर आपण भरपूर टाकलेली आहे. तुम्हाला जर कांदा हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी कोथिंबीर भरपूर असल्यामुळे कांदा अवॉइड केलेला आहे. बिना कांद्याचे पण खूप छान लागतात. आता आपण हे इकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवरती, आपण आता त्याच्यावरती टाकून घेऊया. हे बघा, मी तवावरती टाकून घेतलेले थालीपीठ. आपण आता त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यानंतर आपल्याला थोडंसं 2 मिनटं झाकण ठेवायचे. अशा प्रकारे आपण दुसरं पण थालीपीठ बनवून घेऊया. तुम्हाला जेवढे पातळ थापतात तेवढे ते पातळ करायचे, छान ते क्रिस्पी लागतात. दोन मिनटं झालेली आहेत, आपण आता झाकण काढून बघूया. आपल्याला ते पलटी करून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचे. हे थालीपीठ जेव्हा आपण बनवतो शक्यतो गॅस आपण मिडियम ते लो ठेवायचा आहे. थालीपीठ दोन्ही भाजून आपलं भाजून झालेले आहे. आपण आता हे काढून घेऊया. बाकीची सर्व आपण थालीपीठं बनवून घ्यायची. हे बघा, आपली कोथिंबीरीची थालीपीठ खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही ट्राय करून बघा, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कशी झाली ती. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.